हाय मुलांनो आज आपण बघणार आहोत मॅथ्सचा प्रॉब्लेम सेट थर्टीन ओके तर हे प्रॉब्लेम मी नोटबुकमध्ये लिहून घेतलेले आहेत तर आपण आता बघूयात कसे सॉल्व्ह करायचे ते तर फर्स्ट प्रॉब्लेम बघूया द फॉरेस्ट डिपार्टमेंट प्लांटेड ट्वेंटी थ्री थाउजंड अँड सेवंटी एट ट्रीज ऑफ खैर नाईन्टीन थाउजंड फोर हंड्रेड अँड सेवंटी सिक्स ऑफ बेहडा बिसाइड्स ट्रीज ऑफ सेवरल अदर काइंडस ओके म्हणजे जे फॉरेस्ट डिपार्टमेंट आहे तर ने त्या फॉरेस्ट डिपार्टमेंटने तीन प्रकारची झाडे लावलेली आहेत त्यातला पहिला प्रकार आहे खैर झाडे खैर जातीची झाडे तर ती आहेत ट्वेंटी थ्री थाउजंड सेवेंटी एट त्यानंतर बेहडाची लावलेत त्यांनी झाडे नाईन्टीन थाउजंड फोर हंड्रेड अँड सेवंटी सिक्स आणि खैर आणि बेहेरा सोडून दुसऱ्या प्रकारची झाडे जी लावलेली आहेत ती अजून काही झाडे लावलेली आहेत तर आपण आता आपल्या ह्याच्यानुसार आप। आन्सर कसं का काढणार आहोत सुरुवातीला लिहायचं गिवन ओके तर गिवन गिवनमध्ये आपण फर्स्ट काय लिहिणार तर नंबर ऑफ पहिलं कोणते झाड आहेत खैर नंबर ऑफ खैर ट्रीज ते किती आहेत ट्वेंटी थ्री थाउजंड अँड सेव्हेंटी एट त्यानंतर सेकंड नंबर ऑफ बेहेडा ट्रीज ओके नंबर ऑफ बेहेडा ट्रीज किती आहेत नाईन्टीन थाउजंड फोर हंड्रेड अँड सेवंटी सिक्स आता आपल्याला अदर काइंडसचे किती ट्रीज आहेत हे माहीत नाही आहे ओके इफ द डिपार्टमेंट प्लांटेड फिफ्टी थाउजंड ट्रीज अल्टुगेदर अल्टुगेदर म्हणजे एकत्र त्या फॉरेस्ट डिपार्टमेंटने सगळी मिळून फिफ्टी थाउजंड झाडे लावलेली आहेत मग थर्ड आपल्याला गिवनमध्ये काय भेटला टोटल नंबर ऑफ ट्रीज टोटल नंबर ऑफ ट्रीज किती आहेत तर फिफ्टी थाउजंड आहेत हाव मेनी ट्रीज वेअर नायदर ऑफ खैर नॉर ऑफ बेहडा मग आपल्याला आता टू फाईंड काय शोधायचं आहे की खैरसुद्धा नाही आहेत झाडे आणि बेहडा सुद्धा नाही आहेत तर अशी किती झाडे आहेत म्हणजेच अदर काइंडची किती झाडे आहेत ओके मग आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे नंबर ऑफ अदर काइंड ट्रीज इक्वल टू हाउ मच ओके तर ते आता आपल्याला शोधायचं आहे किंवा इथे तुम्ही डायरेक्ट हे असं पण लिहू शकता हाव मेनी ट्रीज वेअर नायदर ऑफ खैर नॉर ऑफ बेहडा ओके okay? आता आपण ते फाइंड आउट करताना आपल्याला इथे काय करावं लागेल ऑपरेशन कोणतं करावं लागेल आत्तापर्यंत आपण बघितलं एक तर ॲडिशन करावी लागत होती नाहीतर सबट्रॅक्शन करावी लागत होती पण इथे काय सांगितलेलं आहे तीन टाईपचे झाडे आहेत त्यातले फक्त तुम्हाला दोन टाईपच्या झाडांचे व्हॅल्यू दिलेली आहे की किती आहेत नंबर त्याचे ठीक आहे आणि टोटल दिलेले आहेत फिफ्टी थाउजंड टुगेदर म्हणजे तुम्हाला काय करावं लागेल पहिल्यांदा ही दोन जी झाडे आहेत तर त्यांची ॲडिशन करावी लागणार आहे आणि मग ते आलेली ॲडिशन ह्या फिफ्टी थाउजंडमधून मायनस करावी लागेल सबट्रॅक्ट करावी लागेल तेव्हा तुम्हाला ही तिसऱ्या प्रकारची झाडांची संख्या मिळणार आहे ओके म्हणजे आपल्याला इथे दोन ऑपरेशन करावे लागणार आहेत पहिलं तर आहे ॲडिशन ओके आणि दुसरं आहे सबट्रॅक्शन समजलं आता ऍडिशन कशा कशाची करणार आहे खैर आणि बेडा झाडांची तरी ते आपण लिहुयात ट्वेंटी थ्री थाउजंड अँड सेवंटी एट आणि भेड आता हे काय आहेत नंबर ऑफ खैर ट्रीज ओके आणि हे नाईन्टीन थाउजंड फोर हंड्रेड अँड सेवन्टी सिक्स नंबर ऑफ बेहडा फ्रीज ओके आता ह्यांची आपण जर ॲडिशन केली तर काय येईल एट प्लस सिक्स एटच्या पुढे सिक्स फिंगर्स काउंट करा नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन वन फोर्टीन 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 इथे लिहिला फोर वन कॅरी ओव्हर आला इथे लिहू शकता किंवा माइंडमध्ये पकडायचा आहे ओके तर सेवन प्लस सेवन सेवन प्लस सेवन किती झाले एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फोर्टीन आणि हा जो वन कॅरी ओव्हर होता इथे तर ते झाले फिफ्टीन फिफ्टीनचा फायू वन कॅरी ओव्हर इथे लिहिलेला आहे ठीक आहे इथे लिहू शकता तुम्ही पण मोस्टली ट्राय करायचं आहे की ते न लिहिताच ते कॅरी ओव्हर मनात ठेवूनच तुम्ही आन्सर लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे ओके आता वन प्लस फोर फोरमध्ये वन फिंगर काउंट केली की के आन्सर येतं फाईव्ह थ्री प्लस नाईन नाईनच्या पुढे थ्री फिंगर काउंट करा टेन इलेवन ट्वेल्व ट्वेल्चा इथे लिहिला आपण टू वन आला कॅरी ओवर, टू प्लस वन थ्री आणि हा वन आला फोर फोर्टी टू थाउजंड फाय हंड्रेड अँड फिफ्टी फोर तर ही काय आली ह्या दोघांची ॲडिशन आली नंबर ऑफ खैर टी ट्रीज अँड नंबर ऑफ बेहडा ट्रीज आता ही झाली ॲडिशन आता आपल्याला काय करायचं आहे सबट्रॅक्शन करायची कशामधून काय सबट्रॅक्ट करायचं आहे तर टोटल नंबर ऑफ ट्रीजमधून हे आलेला आन्सर आपल्याला सबट्रॅक्ट करायचं आहे हे आन्सर काय आहे नंबर ऑफ खैर अँड बेहेडा ट्रीज ओके हा याच्या आहे आता आपल्याला काय करायचं आहे तर सब्ट्रॅक्शन करायची आहे काय करणार आपण फिफ्टी थाउजंड मायनस फोर्टी टू थाउजंड फाय हंड्रेड अँड फोर्टी फोर आता हे फिफ्टी थाउजंड काय आहेत तर टोटल नंबर ऑफ ट्रीज आहेत आणि हे फोर्टी टू थाउजंड फाय हंड्रेड खैर, फोर्टी फोर अँड बेहेडा ट्रीज ओके आपन दे करना होत। तर आता आपण ते सबट्रॅक करणार आहोत तर झिरोमधून मधून फोर जात नाहीत म्हणून आपण झिरोला कट करणार आहोत आणि तिथे लिहिणार आहोत टेन ओके आता टेनला आपण वन इथून बॉरो केला म्हणून याला कट करून इथे लिहिणार आहोत नाईन लक्षात आता टेन मायनस फोर टेन मायनस फोर किती येतात फोरच्या पुढे फिंगर काउंट करा फायू सिक्स सेवन फायू सिक्स सेवन एट नाईन टेन सिक्स आले ओके तर इथे लिहिले सिक्स आता नाईनमधून फोर घालवायचे आहेत आपल्याला नाईन मायनस फोर करायचे फोरच्या पुढे फिंगर काउंट करा फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन फाईव्ह आले आता इथे काय करायचं आहे तर ऑलरेडी हा झिरो होता झिरोमधून फोर जात नाहीत म्हणून आपण याला इथून एक बॉरो करणारच होतो जरी ही टर्म नसती तरी मग जेव्हा असं पूर्ण सगळे झिरो असतात तेव्हा कसं करायचं सांगू का पहिल्याला कट करून टेन लिहायचा मग याला कट करून नाईन परत आता याला कट करून नाईन परत याला कट करून नाईन आणि याला कट करून फोर ठीक आहे असं लिहायचं कारण आपल्याला प्रत्येक वेळेस आपण वन इथून बॉरो करणार आहोत कारण हा सगळीकडे झिरो झिरो आहेत हुँ? ओके तर आता नाईन मायनस फायव फाईव्ह फायव्हच्या पुढे फिंगर काउंट करा फो सिक्स सेवन एट नाईन किती आला आन्सर फोर आलं तर नाईन मायनस टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन सेवन आला आन्सर आणि फोर मायनस फोर झिरो आलं का लक्षात कितीही येऊ दे फाय थाउजंड सेवन थाउजंड फाय हंड्रेड फिफ्टी थाउजंड ए एटी थाउजंड काहीही येऊ दे तर अशीच मेथड फॉलो करायची लास्टला कट करून टेन लिहायचे मग बाकी सगळ्यांना नाईन 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 लिहायचे आणि लास्टचा नंबर आहे तो वन बॉरो कारण आपण प्रत्येक वेळेस हा वन बॉरो करत असतो तिथून म्हणून ठीक आहे आता हे जे आलं आहे तर ते काय आहेत नंबर ऑफ अदर काइंड ट्री ठीक आहे मग मध्ये तुम्ही जसं तुम्हाला विचारलेलं आहे हाऊ मेनी ट्रीज वेअर नायदर ऑफ केअर नॉर ऑफ बेडा असं लिहू शकता की आन्सर आता हा वर्ड प्रॉब्लेम असल्यामुळे आपल्याला आन्सर कसं लिहावं लागणार आहे वर्ड मध्येच लिहिणार लिहावं लागणार आहे सेवन थाउजंड फोर हंड्रेड फिफ्टी सिक्स ट्रीज वेअर वेअर नायदर ऑफ खैर नॉर ऑफ बेहडा किंवा याचं दुसरं मिनिंग काय आहे सेवन थाउजंड फोर हंड्रेड अँड फिफ्टी सिक्स ट्रीज वेअर ऑफ अदर का तर असं दोन्ही पैकी कोणतंही लिहू शकता तुम्ही आन्सर समजला सेकंड क्वेश्चन बघूयात सेकंड क्वेश्चन आहे अ सिटी हॅज पॉप्युलेशन ऑफ थर्टी सेवन लॅक फोर थाउजंड नाईन हंड्रेड अँड ट्वेंटी सिक्स म्हणजे एका शहराची पूर्ण शहराची जी पॉप्युलेशन लोकसंख्या आहे म्हणजे तिथं किती लोक राहतात टोटल तर थर्टी सेवन लॅक फोर थाउजंड नाईन हंड्रेड अँड ट्वेंटी सिक्स ओके मग आपल्याला गिव्हन लिहायला सुरुवात करा जसा वड प्रॉब्लेम रीड करत जाणार तसं गिवन लिहीत जायचं ठीक आहे मग काय लिहिणार आपण पॉप्युलेशन ऑफ अ सिटी पॉप्युलेशन ऑफ अ सिटी किती आहे थर्टी सेवन लॅक सॉरी हा थर्टी सेवन लॅक फोर थाउजंड नाईन हंड्रेड अँड ट्वेंटी सिक्स ठीक आहे आता पुढे काय दिलेलं आहे इफ दिस इन्क्लूड्स इलेवन लॅक ट्वेंटी फोर थाउजंड अँड सिक्स्टी नाईन मेन म्हणजे पॉप्युलेशन ऑफ मेन किती लोक माणसे आहेत पुरुष आहेत पॉप्युलेशन ऑफ मेन किती दिलेली आहे पॉप्युलेशन मेनची तर इलेवन लॅक ट्वेंटी फोर थाउजंड सिक्स्टी नाईन ठीक आहे आणि क्या टेन लैक नाइंटी सिक्स थाउजंड फोर हंड्रेड एंड सेवेंटी एट वुमेन पॉप्युलेशन ऑफ वुमेन पॉप्युलेशन ऑफ वुमेन कितने टेन लैक नाइंटी सिक्स थाउजेंड फोर हंड्रेड एंड सेवेंटी एट आता व्हॉट इज द नंबर ऑफ चिल्ड्रन इन द सिटी मग आपल्याला काढायचं काय आहे टू फाइंड आऊट इथं काय दिलेलं आहे स्त्री आणि पुरुष यांची आपल्याला संख्या दिलेली आहे लोकसंख्या दिलेली आहे आणि नंबर ऑफ चिल्ड्रन आपल्याला त्या सिटीमधले काढायचे आहेत टू फाइंड नंबर ऑफ चिल्ड्रन इन सिटी इन द सिटी किती आहेत ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे तर आपण आता हे कसं सॉल्व करणार आहोत यासाठी आपण काय करणार आहोत ठीक आहे आता टोटल टोटल लोकसंख्या दिलेली आहे टोटल पॉप्युलेशन दिलेले आहे त्याच्यात पुरुष किती आहेत स्त्री किती आहेत ते दिलेले आहेत आणि मुलांची काढायची आहे म्हणजेच आपल्याला मेन आणि वुमेन यांची लोकसंख्या यांची पॉप्युलेशन ॲड करावी लागणार आहे आणि ती टोटल पॉप्युलेशन मधून मायनस करावी लागणार आहे ठीक आहे सबट्रॅक्ट करावी लागणार आहे म्हणजे इथे दोन ऑपरेशन्स करावे लागणार आहेत फर्स्ट तर आहे ॲडिशन आणि सेकंड आहे सबट्रॅक्शन ओके आता लक्षात आता आपण पहिल्यांदा काय करणार आहोत ऍडिशन करणार आहोत ऍडिशन कशाची करणार आहोत तर मेन मेन किती आहेत इलेवन लॅक ट्वेंटी फोर थाउजंड सिक्स्टी नाईन आणि वुमेन आहेत टेन लॅक नाईन्टी सिक्स थाउजंड फोर हंड्रेड अँड सेवन्टी एट ओके तर ते आपण काय करणार आहोत ॲड करणार आहोत हे काय आहे नंबर ऑफ मेन आणि नंबर ऑफ वुमेन तुम्ही इथे नंबर किंवा पॉप्युलेशन दोन्हीपैकी काहीही एक लिहू शकता ओके तर आता आपण हे ॲड करणार आहोत नाईन प्लस एट नाईनच्या पुढे एट फिंगर काउंट करा टेन इलेवन ट्वेल्व्ह थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन सेवन्टीनचा सेवन इथं लिहिला वन कॅरी ओव्हर आला तो आता माइंडमध्ये पकडणार आहे मी इथे लिहिणार नाही आहे ठीक आहे आता सिक्स प्लस सेवन सिक्सच्या पुढे फिंगर काउंट करा सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन आणि प्लस वन जो आहे कॅरी ओव्हर तो झाला फोर्टीन फोर्टीनचा फोर लिहिला वन कॅरी ओव्हर आला झिरो प्लस फोर फोर आणि वन कॅरी ओव्हर आहे ते झाले फाईव्ह आता फोर प्लस सिक्स फोरच्या पुढे सिक्स फिंगर काउंट करा फाय सिक्स सेवन एट नाईन टेन ओके टेनचा इथे लिहिला झिरो वन आला कॅरी ओव्हर टू प्लस नाईन नाईनच्या पुढे टू फिंगर काउंट करा टेन इलेवन आणि वन जो कॅरी ओव्हर होता ते झाले ट्वेल्व तर वन कॅरी ओव्हर आला वन प्लस वन टू वन प्लस वन टू म्हणजे जर आपण मेन आणि वुमेन यांची जर पॉप्युलेशन ॲड केली तर आपल्याला किती भेटले ट्वेंटी टू लॅक ट्वेंटी थाउजंड फाय हंड्रेड अँड फोर्टी सेवन ते काय आहे नंबर ऑफ मेन अँड वुमेन ठीक आहे नंबर ऑफ मेन अँड वुमेन आता आपल्याला काय करायचं आहे सबट्रॅक्शन करायचे आहे टोटल नंबर ऑफ पॉप्युलेशन पॉप्युलेशन ऑफ अ सिटी आणि मायनस नंबर ऑफ मेन अँड वुमेन करायचं आहे तर टोटल पॉप्युलेशन किती आहे थर्टी सेवन लॅक फोर थाउजंड

पॉप्युलेशन ऑफ सिटी आणि नंबर ऑफ मेन अँड वुमेन आता सिक्स मायनस सेवन सिक्स मधून सेव्हन जात नाहीत म्हणून आपण सिक्सला कट करून सिक्स्टीन लिहिणार पण इथं मी आधीच सांगितलं मी कॅरी ओव्हर हो आणि बॉरो हे दोन्ही सुद्धा माइंडमध्ये पकडणार आहे इथे लिहिणार नाहीये तुम्ही पण तशी सवय लावा ओके okay. आता सिक्स मायनस सेवन आता सिक्सला वन बॉरो केला इथून सिक्स्टीन झाले सिक्स्टीन मायनस सेवन सेवनच्या पुढे फिंगर कट करा एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन नाईन फिंगर्स आले सो इथं आला आन्सर नाईन वन बॉरो केला होता म्हणून टूला कट करून इथे आला वन वनमधून फोर जात नाहीत म्हणून परत नाईनमधून इथे वन बॉरो केला म्हणजे झाले इलेवन इलेवन मायनस फोर फायू सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन सेवन आला आन्सर आता नाईनमधून वन बॉरो केला होता माहिती राहिला एट एट मायनस फायू सिक्स सेवन एट थ्री आले 4 जीरो, फोर मायनस झिरो फोर झिरोमधून टू जात नाहीत टेन लिहा टेनमधून टू गेले थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन एट आला आन्सर आता वन बॉरो केला होता म्हणून सेवनला कट करून येते सिक्स लिहिणं सिक्स मायनस टू थ्री फोर फाय सिक्स फोर आलं आणि थ्री मायनस टू वन आलं ठीक आहे मग आता हे जे आपलं आन्सर आलेला आहे तर ते आहेत नंबर ऑफ चिल्ड्रन ठीक आहे किती आले फोर्टीन लॅक एटी फोर थाउजंड थ्री हंड्रेड अँड सेव्हन्टी नाईन मग आपला आन्सर आपण लिहिणार आहोत वर्ड मध्ये ठीक आहे आपला प्रश्न काय होता क्वेश्चन काय होता व्हॉट इज द नंबर ऑफ चिल्ड्रन इन द सिटी मग नंबर ऑफ चिल्ड्रन इन द सिटी आन्सर कसं लिहिणार आपण द नंबर ऑफ चिल्ड्रन इन द सिटी इज फोर्टीन लॅक एटी फोर थाउजंड थ्री हंड्रेड अँड सेवंटी नाईन समजला थर्ड प्रॉब्लेम आहे द मॅनेजमेंट ऑफ अ सर्टन फॅक्टरी हॅड ट्वेंटी थाउजंड सिक्स हंड्रेड रुपीज इन द लेबर वेलफेअर फंड ओके म्हणजे एक कंपनी आहे फॅक्टरी म्हणजे काय कंपनी आहे आणि तिचं जे मॅनेजमेंट मॅनेजमेंट म्हणजे जे, जे कंपनीचा सगळा कारभार बघते लोक तर त्यांच्याकडे लेबर म्हणजे जे कामगार आहेत कामगार वेलफेअर फंड म्हणजे कामगारांच्या चांगल्यासाठी कामगारांच्या भल्यासाठी काही पैसे गोळा केलेले आहेत तो फंड त्या फंडामध्ये त्यांना ट्वेंटी फाय लॅक फोर्टी थाउजंड अँड सिक्स हंड्रेड रुपीज भेटलेले आहेत ओके आणि त्या फंडामधून फ्रॉम दिस फंड त्या फंडामधून त्यांनी ट्वेल लॅक थर्टी सेवन थाउजंड एट हंड्रेड अँड सिक्स्टी फाय रुपीज वेअर युज्ड फॉर मेडिकल एक्सपेन्सेस मग त्यांनी जे ट्वेल लॅक थर्टी सेवन थाउजंड एट हंड्रेड अँड सिक्स्टी फाय रुपीज आहे ते त्या कंपनी कंपनीने मेडिकल एक्सपेन्सेस म्हणजे आरोग्यासाठी काही ज्या सोयीसुविधा लागतात तर त्यासाठी ते, ते, ते खर्च केले त्यानंतर एट लॅक फोर्टी टू थाउजंड थ्री हंड्रेड अँड सेवन्टीन रुपीज वेअर सेंट ऑन द एज्युकेशन ऑफ द वर्कर्स चिल्ड्रन जे कामगार आहेत त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी एट लॅक फोर्टी टू थाउजंड थ्री हंड्रेड अँड सेवन्टीन रुपीज खर्च केले आणि आता जर रिमेनिंग आहेत द रिमेनिंग आहे, वॉच पूट असाइड फॉर अ कॅन्टीन आणि जे राहिलेले पैसे आहेत तर ते कॅन्टीनसाठी साईडला ठेवलेले आहेत तर हाऊ मच मनी वॉच पूट असाइड फॉर द कॅन्टीन मग कॅन्टीनसाठी किती पैसे बाजूला ठेवलेले आहेत ओके तर आपण आता इथे गिव्हन लिहूया आपला आन्सरमध्ये मध्ये काय लिहिणार आहोत आपण गिवन काय काय दिलेलं आहे मॅनेजमेंट ऑफ अ फॅक्टरी हॅड मॅनेजमेंट ऑफ अ फॅक्टरी हॅड किती रुपीज आहेत त्यांच्याकडे ट्वेंटी फाय लॅक फोर्टी थाउजंड सिक्स हंड्रेड रुपीज ओके त्यानंतर मेडिकल एक्सपेन्सेस ओके स्पेंट ऑन मेडिकल एक्सपेन्सेस मेडिकल एक्सपेन्सेसवर किती खर्च केले आहेत तर ट्वेल लॅक थर्टी सेवन थाउजंड एट एक हंड्रेड अँड सिक्स्टी फाईव्ह रुपीज एवढे खर्च केलेले आहेत त्याच्यानंतर स्पेंट ऑन एज्युकेशन ऑफ वर्कर्स चिल्ड्रन्स स्पेंट ऑन वर्कर्स चिल्ड्रन एज्युकेशन तर त्यासाठी किती खर्च केलेले आहेत एट लॅक 42,317 टू रुपीज एवढे मुलांच्या शिक्षणावरती खर्च केलेले आहेत आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे तर जे राहिलेले आहेत तर ते कशासाठी राहिलेले आहेत कॅन्टीनसाठी तर टू फाइंड हाव मच मनी वॉज पूट असाईड फॉर द कॅन्टीन हे आपल्याला काढायचं आहे टू फाइंड आउट करायचं आहे मग इथे ऑपरेशन कोणते कोणते आहेत तर इथे ऑपरेशन आहे ॲडिशन अँड सबट्रॅक्शन समजलं असेल ना तुम्हाला टोटल एवढे रुपीज आहेत त्यातून हे एवढे खर्च केले आणि कॅन्टीन साठी किती खर्च करायचे ते काढायचे आहेत मग आपल्याला पहिल्यांदा ह्या दोन्हीचं ॲडिशन करावं लागणार आहे आणि मग हे या पैशामधून ते मायनस करावे लागणार आहे ठीक आहे तर आपण पहिले आता ॲडिशन करूयात ट्वेल लॅक थर्टी सेवन थाउजंड एट हंड्रेड अँड सिक्स्टी फाईव्ह प्लस एट लॅक फोर्टी टू थाउजंड थ्री हंड्रेड अँड सेवंटीन हे ॲड करणार आहोत तर आता हे लॅक काय आहेत तर स्पेंट ऑन मेडिकल एक्सपेन्सेस आणि स्पेंट ऑन वर्कर्स चिल्ड्रन सॉरी चिल्ड्रन एज्युकेशन ओके तर आता आपण याची ॲडिशन करूयात फाय प्लस सेवन सेवनच्या पुढे फाय फिंगर काउंट करा एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व ट्वेल आले ट्वेलचा टू इथे लिहिला वन कॅरीओवर लिहू शकता ओके नाही लिहिला तरी चालतो सिक्स प्लस वन सेवन आणि हा वन जो आहे तो आहे एट एट प्लस थ्री नाईन टेन इलेवन ओके थ्री काउंट केले तर आपला आन्सर आलं इलेवन सेवन प्लस टू सेवन एट नाईन आणि हा जो कॅरी ओवर आलेला आहे तो वन झाला टेन परत एक कॅरी ओवर थ्री प्लस फोर फोर फायू सिक्स सेवन आणि वन कॅरी ओवर आहे ते झाले एट टू प्लस एट नाईन टेन टेनचा झिरो वन कॅरी ओवर आला वन प्लस वन टू नेक्स्ट प्रॉब्लेम बघूयात आपण आता फॉर अ थ्री डे क्रिकेट मॅच थर्टीन थाउजंड सिक्स हंड्रेड अँड एट तिकीट्स वेअर सोल्ड ऑन द फर्स्ट डे म्हणजे तीन दिवसाची क्रिकेट मॅच आहे त्यातल्या पहिल्या दिवशी थर्टीन थाउजंड सिक्स हंड्रेड अँड एट तिकीट्स विकले गेलेले आहेत आणि एट थाउजंड नाईन हंड्रेड अँड फिफ्टी फाईव्ह ऑन द सेकंड डे दुसऱ्या दिवशी एट थाउजंड नाईन हंड्रेड अँड फिफ्टी फाईव्ह तिकीट्स विकले गेलेले आहेत इफ altogether थर्टी सिक्स थाउजंड फाय हंड्रेड अँड सिक्स्टी थ्री तिकीट्स सोल्ड इन थ्री डेज पूर्ण तीन दिवसांचे मिळून थर्टी सिक्स थाउजंड फाय हंड्रेड अँड सिक्स्टी थ्री तिकीट्स विकले गेलेले आहेत तर हाव मेनी वेअर सोल्ड ऑन द थर्ड डे आपल्याला पहिल्या दिवसाची कि दिलेले आहेत तिकीट्स किती विकले दुसऱ्या दिवसाला किती विकले ते दिलेले आहेत आणि आपल्याला तिसरी दिव तिसऱ्या दिवसाचे तिकीट्स विक्री काढायची आहे ओके okay, तर मग आपण सॉल्व करायला सुरुवात करूया गिवन गिवनमध्ये फर्स्ट काय येणार आहे नंबर ऑफ तिकीट्स नंबर ऑफ तिकीट्स सोल्ड ऑन फर्स्ट डे थर्टीन थाउजंड सिक्स हंड्रेड अँड एट सेकंडमध्ये येणार आहे नंबर ऑफ टिकेट्स सोल्ड ऑन सेकंड डे एट थाउजंड नाईन हंड्रेड अँड फिफ्टी फाईव्ह ओके आणि थर्डमध्ये येणार आहे अल्टुगेदर थ्री डेजमध्ये ठीक आहे टोटल नंबर ऑफ टिकेट्स सोल्ड इन थ्री डेज तिन्ही दिवशी किती तिकीट सोल्ड केलेली आहेत विकलेली आहेत थर्टी सिक्स थाउजंड फाय हंड्रेड अँड सिक्स्टी थ्री ऑल टुगेदर इथे लिहूयात म्हणजे व्यवस्थित लक्षात येईल ओके okay, पहिल्या दिवशीची तिकीट विक्री दुसऱ्या दिवशीची तिकीट विक्री आणि तीनही दिवसांची मिळून तिकीट विक्री किती आहे ते आपल्याकडे नंबर okay, आता नंबर्स आप आलेले आहेत ओके आता आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला काय शोधायचं आहे ते इथे लिहूयात टू फाइंड हाऊ मेनी वेअर सोल्ड ऑन द थर्ड डे हाऊ मेनी तिकीट्स किती तिकीट्स किंवा असं लिहू शकतो आपण नंबर ऑफ सोल्ड ऑन थर्ड डे इक्वल्स टू हाऊ मच किती आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे ओके okay? मग आता हे आपण कसं सॉल्व करणार आहोत त्यासाठी कोणतं ऑपरेशन करणार आहोत तर पहिल्यांदा आपल्याला पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशीचे जे तिकीट विकलेले आहेत ते ॲड करावे लागतील ते या टोटल नंबरमधून मायनस करावे लागतील म्हणजे आपल्याला थर्ड डेची तिकीट विक्रीची किंमत कि कळणार आहे नंबर्स कळणार आहेत ओके मग ऑपरेशनमध्ये पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागणार आहे तर ॲडिशन आणि दुसऱ्यांदा सबट्रॅक्शन ठीक आहे तर आपण पहिल्यांदा ॲडिशन करूयात ॲडिशन काय करणार आहोत पहिल्यांदा थर्टीन थाउजंड सिक्स हंड्रेड अँड एट प्लस एट थाउजंड नाईन हंड्रेड अँड फिफ्टी फाईव आहेत नंबर ऑफ टिकेट्स सोल्ड ऑन फर्स्ट डे हे आहेत नंबर ऑफ टिकेट्स सोल्ड ऑन सेकेंड डे डेड करा एट प्लस फायू एटच्या पुढे फिंगर काउंट करा नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन ओके इथे आला थर्टीनचा थ्री वन कॅरी ओवर फायू प्लस झिरो झी फायू अँड वन झाला सिक्स सिक्स प्लस नाईन नाईनच्या पुढे फिंगर काउंट करा टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन ओके सो so, फिफ्टीन चा, 8, 8 चा पुढे फिंगर काउंट करा नाईन टेन इलेवन आणि वन आहे ट्वेल्व्ह तर इथे लिहूया टू आणि हा वन वन प्लस वन टू तर पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी मिळून ट्वेंटी टू थाउजंड फाय हंड्रेड अँड सिक्स्टी थ्री तिकीट भेटलेल्या आहेत ओके okay. विकलेले आहेत सॉरी आता आपल्याला काय करायचं आहे थर्ड डेचे तिकीट काढायचे आहेत मग हे टोटल नंबरमध्ये टोटल नंबर ऑफ तिकीट जे आहेत थर्टी सिक्स थाउजंड फायव्ह हंड्रेड अँड सिक्स्टी थ्री मायनस ट्वेंटी टू थाउजंड फाय हंड्रेड अँड सिक्स्टी थ्री आपण काय करणार आहोत ते मायनस करणार आहोत तर थ्री मायनस थ्री झिरो सिक्स मायनस सिक्स झिरो फाय मायनस फाईव्ह झिरो सिक्स मायनस टू थ्री फोर फाईव्ह सिक्स फोर आला आन्सर अँड थ्री मायनस टू वन म्हणजे तिसऱ्या दिवशी आहेत ते फोर्टीन थाउजंड तिकीट्स विकले गेलेले आहेत मग आपला आन्सर काय असणार आहे आपला जसा प्रश्न असणार आहे की हाऊ मेनी वेअर सोल्ड ऑन थर्ड डे तो फोर्टीन थाउजंड तिकीट्स वेअर सोलड ऑन थर्ड डे हे आहे आपलं आन्सर समजला अशा प्रकारे वर्ड प्रॉब्लेम सॉल्व करायचा वर्ड प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं अजिबात अवघड नाहीये जर ते समजून घेतला व्यवस्थित प्रॉब्लेम व्यवस्थित प्रॉब्लेम रीड करतानाच गिवन लिहून ठेवा तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे ते लिहून ठेवा आणि मग कोणतं ऑपरेशन करणार आहे ते ठरवून ठेवा मग तुम्हाला ते सॉल्व करणं खूप इझी जाईल अजिबात त्याचा तुम्हाला अवघड वाटणार नाही ठीक आहे बाय